यस न्यूज मराठी चैनल चा ताजा घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। सामाजिक जाणिवेतून गरजूंना गृहिणींकडून मदतीचा हात। कोरोनाशी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केल्यानंतर इतरांप्रमाणे गृहिणी देखील या युद्धात सहभाग नोंदवल्याचा आवाज मिळत आहे। लॉकडाऊनच्या परिस्थितीत समाजातील गरीब व गरजू लोकांच्या मदतीला प्रशासनासह अनेक दानशूर तसेच विविध समाजातील संस्था पुढे आले आहेत। या सर्वांच्या माध्यमातून गरजूवंतांची उपस्मारीची वेळ येऊ नये याकरता प्रयत्न केले जात आहेत। या सर्वांच्या चालता सातारा जिल्ह्यातील फलटण नेते गृहिणी देखील पुढे आले आहेत। शहरातील मामाने मॅडम व त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी गृहिणींनी एकत्र येऊन लॉकडाऊन मधील मागील एक महिन्यांपासून परप्रांतीय मजूर तसेच परिसरातील गरजूवंतांना दर्जेदार नाश्ता व फळवाटप करून या कोरोनाच्या संकटात लढत आपले योगदान दिले आहे। नमस्कार, मी सीमा माने, आमच्या मैत्री ग्रुपच्या किचन टीम तर्फे स्वागत आहे। मॅडम, आपण किती दिवस झाला हा उपक्रम आपला सुरू आहे? आज 38 दिवस झाले चालू आहे। सकाळचा नाश्ता प्रोव्हाइड करतो। हा ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली की आपण ह्या पद्धतीने एक उपक्रम सुरू करावा? मी माझ्या मुलीला सांगितलं की एका महिन्याचे पेन्शन CMPM निधीमध्ये ट्रान्सफर करते, तर ती काय म्हटली, तिकडं हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः का प्रोव्हाइड करू शकत नाही हा नाश्ता? त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीची मुलगी अनुजा, तिनेही नाश्त्याची कल्पना मला दिली। ह्या दोघींच्या ह्याच्यातून हे चालू केलं, तसेच मला माझ्या मैत्रिणींनी पण साथ दिलेली आहे। प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, यस्तून मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता फलटण, सातारा।